तर आज कोकणामधील सर्वात मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आहे राज्याच्या कानाकोपरामधून भाविक या यात्रेसाठी आंगणेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध आंगणेवाडीमध्ये असणार आहे या यात्रेला भाविकांनी रात्रीपासून गर्दी केली आहे तर सिंधुदुर्गमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपनं आज जाहीर सभेचं आयोजन केलंय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप आणि गट आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आज दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी भाजपनं तयारी सुद्धा केलेली आहे तर मधल्या भाजपच्या या सभेसंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या बराडी देवीच्या यात्रेचा मुहूर्त साधत भाजपने एक राजकीय खेळ खेळलेली आहे आंगणेवाडीच्या बराडी देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर भाजप एक जाहीर सभा घेत आहे आपण या सभेच्या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं असेल तर हे व्यासपीठ बनवण्यात आलेले आणि या ठिकाणी साधारणतः पाचशे ते सहाशे मान्यवर व्यक्ती बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तर समोर साधारणतः दहा ते बारा हजार कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आगामी काळातील मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपने हे राजकीय खेळ खेळलेली आहे तसं सुसंवाद जे आहे ते आमदार नितेश यांनी केलेलं आहे आणि राजकीय वर्तुळात देखील अशी चर्चा आहे आपण पाहिलं असेल तर आंगणेवर भरडदेवीची यात्रा आणि शिवसेना हे एक वेगळं समीकरण आहे वेग समी नातं आहे आणि त्याच अनुषंगाने भाजपने या ठिकाणी सभा घेतलेली आहे आंगणेवाडीत येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा मुंबईकरांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यासोबतच जर आपण पाहिलं असेल तर भाजपने या ठिकाणी आपली शक्ती प्रदर्शन किंवा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे कारण देश देशातील किंवा राज्यातील विविध कानाकोपऱ्यातील भाविक जे आहेत अंगणेवाडीच्या आंगणेवाडीच्या भरडदेवीच्या दर्शनाला येतात आणि त्याच ठिकाणी हे जी जाहीर सभा आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि आपलं शक्तीप्रदर्शन भाजप एक प्रकारे करणार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड एबीपी माझा आंगणेवाडी सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट